नमस्कार मी अनय जोगळेकर आपण पाहत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम आज आपल्यासोबत आहेत एक विशेष व्यक्तिमत्व दीपक करंजीकर जे एक व्यवस्थापन तज्ज्ञ आणि अर्थतज्ञ म्हणून आपल्याशी संवाद साधणार आहेत नमस्कार मी आत्तापर्यंत शरद पवारांना एक यशवंतराव चव्हाणांचा मानसपुत्र म्हणून ओळखलं जात होतं तर असं म्हणता येऊ शकेल का देवेंद्र फडणवीसही एक यशवंतराव चव्हाणांनी जो वारसा महाराष्ट्राला दिला आहे तो वारसा पुढे नेणारा अगदी मानसपुत्र म्हणा म्हणू नका पण एक तो वारसा समर्थपणे पुढे नेणारा नेता आहेत किंवा आणखीन तो होतील असं अशी अपेक्षा कसं आहे तुम्ही जी नावं घेतली पवारसाहेब म्हणा यशवंतराव चव्हाण आणि फडणवीस यांच्यातलं एक साम्य आहे यांना पहिल्या दिवशी खुर्चीवर बसल्यावर काय करायचं हे क्लिअर दिसत होतं तिथे अर्धयश असतं नाही तर मी मुख्यमंत्री आहे आणि मला आता बघू काय येतं एक रिॲक्टिव्ह मुख्यमंत्री असतात ना फायर ब्रिगेडसारखं की फोन आल्यानंतर गाडी पाठवायची पण हे ॲक्टिव्ह मुख्यमंत्री आहे यांना यांना कंप्लीट माहिती होतं कुठे घेऊन जायचं आणि कुठे आहोत त्यामुळे तशा अर्थाने मानसपुत्र म्हणायला काहीच हरकत नाही कारण पहिल्या दिवशी खुर्ची बसल्यावर माहिती होतं काय करायचं कुठे घेऊन जायचं हा राज्य याचं काय स्ट्रेंथ आहे याच्या काय विकनेस आहेत हा कुठे अडकू शकतं या सगळ्याला पॉलिटिकल विरोध कुठे होऊ शकतात याला औद्योगिक विरोध कुठे होऊ शकतो मानसिकता काय आहे सहकार क्षेत्राचं नेमकी स्ट्रेंथ काय विकनेस काय सडलेलं काय वाहतं पाणी कुठलं आहे हे सगळं त्यांना माहिती होतं विरोधी पक्षात असताना माहिती झाली असेल पण ती माहिती माझ्या मी माझी स्थान बदलल्यावर म्हणजे मी टेबलाच्या त्या साईडला बसल्यानंतर ती माहिती आता मला विधायक याच्यात कर, परावर्तित करायची आहे ज्याला एक ताकद लागते ती यांच्याकडे नक्की आहे त्यामुळे वेर बिग होप